येणारा प्रत्येक दिवस एक नवीन आशेचा किरण घेऊन येत असतो. मनुष्याचं जीवन हे आशेवर अवलंबून असतं. नमस्कार, मी संदीप आज पुन्हा एकदा एक छानशी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजच्या कथेचं नाव आहे आशेचा किरण आणि ही कथा आहे एका शेतकऱ्याची. एकदा एका गावाचं काहीतरी एखादी घटना घडते आणि गावातील सर्व लोकांच्यावर इंद्रदेव खूप नाराज होतात आणि या रागाच्या भरामध्ये इंद्रदेव त्या गावातील लोकांना किंवा त्या गावाला एक शाप देतात की इथून पुढं एक तक म्हणजे 12 वर्ष तुमच्या इथं पाऊसच पडणार नाही. शेतकऱ्यांना किंवा त्या गावातल्या लोकांना खूप वाईट वाटतं. सगळेजण जाऊन इंद्रदेवाची माफी मागतात की आमच्याकडून चूक झाली किंवा इतका मोठा तुम्ही शाप देऊ नका. पण इंद्रदेव सांगतो की मी दिलेला शाप हा आता बदलता येणार नाही आणि त्यामुळे इथून पुढं 12 वर्ष तुमच्या इथं कोणत्याही प्रकारे पाऊस पडणार नाही. ते शेतकरी किंवा ते लोक आणखी हवालदिल होतात आणि ते इंद्रदेवाची याचना करू लागतात की काहीतरी करा आणि या शापातून आम्हाला मुक्त करा. जर इतके वर्ष पाऊस पडला नाही तर शेतामध्ये काही पिकणार नाही, प्यायला पाणी उरणार नाही आणि आम्ही जगू शकणार नाही. इंद्रदेवाला थोडीशी दया येते. इंद्रदेव सांगतो की मी माझा शाप पाठीमागे घेऊ शकत नाही, पण यावर एक उशाप आहे. जर भगवान शंकरानं किंवा भगवान महादेवाने जर आपला डमरू वाजवला तर तुम्ही या शापातून मुक्त व्हाल आणि तुमच्याकडे नेहमीप्रमाणे पाऊस पडेल. आता सगळे शेतकरी आपला मोर्चा भगवान शंकराकडे वळवतात. भगवान शंकराच्या जवळ जाऊन झालेली सगळी घटना किंवा हकीकत सांगतात. भगवान शंकर मात्र वेगळ्याच मनस्थितीमध्ये असतात. ते म्हणतात की मी आता 12 वर्ष डमरू वाजवणार नाही किंवा एक तप डमरू वाजवणार नाही. आता मात्र शेतकऱ्यांच्या जवळ काहीच पर्याय उरलेला नसतो. सगळेजण निराश मनाने आपल्या गावामध्ये पुन्हा परत येतात. सगळ्यांना एक थोडीशी एक आशा वाटत असते की कदाचित भगवानांचं मत बदलेल किंवा देवांचं मत बदलेल आणि पाऊस पडेल आणि त्यामुळे सगळेजण आपापल्या कामामध्ये लागतात. पावसाळ्याचे दिवस येतात पण पाऊस अजिबात पडत नाही. देवाने दिलेला शाप खरा ठरतो आणि सगळ्यांना खूप त्याचं वाईट वाटतं किंवा दुःख होतं. पण काय पर्याय नसतो, कारण देवाने तो शाप दिलेला असतो. प्रत्येकानं आपल्या शेतीची किंवा कामाची तयारी केली असते, पण पाणी आले नसल्यामुळे किंवा पाऊस पडले नसल्यामुळे शेतात कोणतं पीक येत नाही. सगळी मेहनत वाया जाते, सगळ्यांना खूप दुःख होतं. सगळेजण आपापल्या घरामध्ये परततात आणि देवाकडे याचना करू लागतात, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. असंच एक वर्ष जातं, कोणत्याही प्रकारे पाऊसाचा एक थेंब पडत नाही. दुसऱ्याही वर्षी तशाच पद्धतीनं कोणत्याही प्रकारचा पाऊस पडत नाही. आता मात्र लोकांना कळतं की देवानं दिलेला शाप हा खरोखर 12 वर्ष टिकणार आहे आणि मग आता आपल्याकडे असलेलं धान्य आणि पाणी आपण जपून वापरलं तर आपण 12 वर्ष जगू. आता तर काही बाकीचं आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्याकडे जे शिल्लक आहे ते तरी आपण जपून वापरलं पाहिजे. पण त्या गावामध्ये एक शेतकरी असतो की जो मात्र दररोज उठून आपल्या शेतामध्ये शेतीची मशागत करणं किंवा शेतीची कामं करणं हे करत असतो. सुरुवातीला गावातील लोक त्याला समजून सांगतात की अरे आपण 1-2 वर्ष पाहिलं पण आता पाऊस पडत नाही आहे आणि तू विनाकारण शेतीची मशागत करून का स्वतःला कष्ट करून घेतोस. पण तो शेतकरी मात्र आपल्या कामामध्ये व्यस्त. काही दिवसानंतर ते आणखी लोक त्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात, पण तो शेतकरी आपल्याच कामामध्ये व्यस्त असतो. आता मात्र लोक त्याला वेडा समजतात की हा काय खरं नाही. त्याच्या घरातले लोकही त्याला समजून सांगतात की पाऊस पडणार नाही आहे, मग तुम्ही दररोज शेतामध्ये जाऊन काय काम करता किंवा कशासाठी तुम्ही शेतामध्ये जाता. त्यावर तो शेतकरी घरातल्यांना उत्तर देतो की जी नेहमीची काम आहे ती आपण त्याची सवय ठेवली पाहिजे किंवा कामाची सवय आपण ठेवली पाहिजे. आणि जर आपण असं नाही केलं तर एक दिवस पाऊस पडला तर आपल्याला कामाची सवय राहणार नाही आणि आपण काम करू शकणार नाही. त्यावेळेला पाऊस पडूनही आपल्याला काही फायदा होणार नाही. शेतकऱ्याचं हे उत्तर पार्वती देवी ऐकतात आणि पार्वती देवींना त्या उत्तराचं खूप कौतुक वाटतं. त्यांच्या लक्षात येतं की इंद्रदेवानं दिलेला शाप हा खूपच जाचक आहे आणि याच्यामुळे शेतकऱ्यांचं किंवा त्या गावाचं खूप मोठं नुकसान होणार आहे. त्या शंकराजवळ जातात आणि भगवान शंकरांना म्हणतात की तुम्ही डमरू वाजवा, मला डमरू ऐकायची खूप इच्छा झालेली आहे. भगवान शंकर म्हणतात की अगं नाही, मी सांगितलेलं आहे की मी 12 वर्ष किंवा एक तप मी आता डमरू वाजवणार नाही. त्यावर पार्वती त्यांना हळूच शब्दात सांगतात की तुम्ही जर 12 वर्ष डमरूच वाजवलं नाही तर तुम्ही कदाचित डमरूच वाजवायचं विसरून जाल आणि परत तुम्हाला डमरूच वाजवायला येणार नाही. भगवान शंकरांना ते म्हणणं पटतं आणि ते आपला डमरू काढून वाजवायला सुरुवात करतात. डमरूच्या आवाजानं जो काही त्या शेतकऱ्यांच्यावर किंवा गावावर असलेला शाप आहे तो शाप निघून जातो आणि वरून देवाची त्यांच्यावर कृपा होते आणि गावामध्ये पाऊस पडायला सुरुवात होते. गावातील सगळ्या लोकांना आनंद होतो, पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही, कारण गावातील लोकांनी कष्ट केलेलं नसतं. त्यामुळे शेतामध्ये कोणतीही पूर्वतयारी किंवा पूर्व मशागत केलेली नसते. शेतामध्ये सगळं अस्ताव्यस्तच पडलेलं असतं. मात्र गावामध्ये एकच शेतकरी असतो की ज्यानं त्या सगळ्या
शेताची पूर्व मशागत किंवा पूर्व तयारी केलेली असते, त्यामुळे जेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते त्याचबरोबर तो आपल्या शेतामध्ये धान्याची पेरणी करतो आणि त्या वर्षीचं त्याचं उत्पन्न मिळतं. पण बाकीच्या गावातल्या इतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मात्र हे घडत नाही, त्यांचा तो सीझन किंवा त्यांचं ते वर्ष पूर्णपणे वाया जातं कारण त्यांनी कोणतीही पूर्वतयारी केलेली नसते. ही छोटीशी गोष्ट, हा एक छोटासा प्रसंग आपल्याला सांगतो की आपण आयुष्यामध्ये आशा कधी सोडली नसली पाहिजे. प्रत्येक अडचणीमध्ये एक आशेचा किरण 100% असतो आणि त्यामुळं आपण आपल्या कामामध्ये किंवा आपल्या सवयीमध्ये कायम राहिलं पाहिजे. कधी आपल्याला संधी मिळेल किंवा कधी आपली आशा पल्लवित होईल हे आपण सांगू शकत नाही. आज एखादी गोष्ट काम नाही झालं तर ते उद्या होईल, उद्या नाही झालं तर ते परवा होईल, पण ते होणार आहे हे नक्की असतं आणि ही आशा आपल्या जगण्याला प्रेरणा देणारी असते. ही छोटीशी गोष्ट किंवा ही छानशी कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंटच्या रूपामध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.